नमस्कार गोमंतक टीव्हीचेर तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. हांव समेदा कुंकळकरांच्या गोमंतक टुडे ह्या बुलेटिनाक सुरवात करतां. सविस्तर खबरां पयली पळयात आयच्यो हेडलायन्स. चिकलान माकला काकुलो मॉला कडलो रस्तो, गाडयो चलोवप्यांक करची पडटा कसरत. इथेनॉला विशीं धोरण करात स्पश्ट, ना जाल्यार देंवतले रस्त्यार. ऊस उत्पादक शेतकारांची शिटकावणी. देशाचे अर्थिक उदरगतीत तारवट्यांची भूमिका महत्वाची, सांगता कुडतरेचो आमदार आलेक्स रेजिनाल्ड. गोयकारांक उदका खातीर भिवपाची ना गरज, सांगता उदका स्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर. म्हापशा दोन कडेन कोसळो दुरी, 3 गाडयांचे लुकसाण. पयल्याच पावसान तुमली पणजेतली गटारां, योग्य नियोजन नाशिल्ल्यान रस्त्यावेल्यान व्हांवता उदक. आतां पळयात खबरो विस्तारान. पणजेचो काकुलो मॉल ते टॉकार मेरेन पुराय रस्तो चिकण मातयेन माकला. पयल्याच पावसान ह्या रस्त्याची अशी परिस्थिती जाल्या. देखून उटंगाराच्या पावसात कशे हाल जातले हाचे चित्र दोळ्या मुखार आयले बगर रावना. शेकड्यांनी लोक ह्या रस्त्यान प्रवास करतात. पावसान पुराय रस्तो चिकण मातयेन तांबडोच जाला. एखादी गाडी लेगीत स्लीप जावन पडपाची शक्यताय न्हयकारू येना. घसघश्यांनी जर पावस पडलो जाल्यार पुराय रस्तो मातयेच्या उदकान लिपता आनी फोणकुलां लेगीत नजरेक पडनात. अशा परिस्थितींत लोकांनी वाहनां चलोवप तरी कशी असो प्रश्न उप्रासला. इथेनॉल प्रकल्पा खातीर मुख्यमंत्र्याची भेट घेतले. प्रकल्पाचे धोरण सारखे स्पष्ट करूंक ना जाल्यार रस्त्यार देंवतले अशी शिटकावणी संजीवनी कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी दिल्या. आयतारा संजीवनी साखर कारखान्याच्या जाल्ल्या आम सभेत ऊस उत्पादकांनी हो इशारो दिलो. आमकां विश्वासांत घेतल्या बगर सरकाराक आमची जमीन हडप करपाक दिवचे नात. गरज पडली जाल्यार न्यायालयांत वतले अशें ऊस उत्पादकांनी स्पश्ट केले. जगातलो 80% वापर दर्याच्या माध्यमातल्यान जाता. हातून तारवट्यांचे काम महत्वाचे थारता. भारताच्या उद्देग व्यवस्थेत तसेच अर्थकरणात लेगीत तारवट्यांचो मोलाचो वाटो असा.
अशें मत एनआरआय आयुक्त एडवोकेट नरेंद्र सावयकर हांणी व्यक्त केला। ते गोवन सीमेन असोसिएशन ऑफ इंडिया ह्या संघटने वतीन आयतारा मडगांवां रविंद्र भवनांत आयोजित केल्ल्या तारवटी दिसाच्या कार्यावळींत उलयताले। आदल्या तेंपार तारवट्याचें काम करप कठीण आसतालें, तांणी जायत्या प्रस्नांक तोंड दिलां अशें आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी ह्या वेळार म्हणलां। तारवटी हो एक वेरी इम्पॉर्टंट इज अ बॅकबोन ऑफ द ट्रेड अँड इकॉनॉमी इंडस्ट्री। जशें आतां सांगलें की 80% ऑफ द वर्ल्ड ट्रेड इज थ्रू सी, आनी जेन्ना आमी म्हणटात की 80% आसा तो 80% करपी जर कोण आसत जाल्यार तो आमचो तारवटी भाव आसा। तो थंय दर्याचेर आसता, तो ती शीप भरता, तो ती नेविगेट करता, म्हणून आमचे खरें म्हणजे सगळे बिजनेस एक्टिविटी जी आसा अख्ख्या वर्ल्डाचेर ती चलता। आनी म्हणून आमी जेन्ना हो दीस मनयतात, हो जे दीस मनयता आसतना तारवट्यांचे कॉन्ट्रिब्युशन गोंयच्या आनी इंडियेच्या इकॉनॉमीक आनी वर्ल्डाच्या इकॉनॉमीक जे येदे व्हडले आसात तेचोय आमी रिस्पेक्ट करतात, तेचोय आमी वॅल्यूर करतात। आमी पळयलां की आमची इंडिया सुद्धा खंय तरी आज 5th largest इकॉनॉमी जाल्या, आनी कांय तेंपा भितर ती आनी 3rd largest इकॉनॉमी जातली। म्हणजे हे सगळें करपा फाटल्यान सुद्धा तुमचो सगळ्यांचो इन्वॉल्वमेंट आणि तुमचे सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन असा, म्हणून हे सगळे घडपाक पावतात। ल्हान भुरगो असताना सोयतालो की तारवट म्हणल्यार जायत बरे असताले, आमचे रावन आमकी चित्ताले तारवट म्हणल्यार भायर सांग येता बरो पयशे जोडून येता म्हण। पूण एज वी गॉट अप एज आमी वयचोळ तेन्ना आम कळ्ळे की जावं व्हडले जाले तेन्ना कळ्ळे की तांकां कितले त्रास जाले, जायते तारवटी आदी म्हणजे वयताले पूण पत्ते येनासले आनी गोड बरे तेंपान गोड पत्ते येताले बाडे। सो ते जायत त्रास काडले म्हूण आज आमगे भुरग्यांकूय जायत त्रास जायतो तेंकां ताचो बरो फोड मेळ्ळो, कित्याक जी तेणी बुन्याद गायल्ली जी बुन्याद गायलोली ती बरे काम करून ताचो फोड आमगे भुरग्यांक जायत मेळ्ळो, आनी तेका लागून तेंचो उगडास करपाक जाय खास करून, कित्याक तेगे कमिटमेंट तेंगेले काम हे उगडास करपाक गरजेचे। आतां दादले हे आतां बायलोय वयते जावं चेडवांय वयते, आतां पयलीं चडशे मोस्टली म्हाका सोदा आय डोंट नो आय एम करेक्ट मी फॅन रॉंग जायत जाण लॉट ऑफ मॅन वयते, बट आतां हांवें चोयल्यात की देर आर गर्ल्स ऑल्सो गोईंग इट, देट मिन्स देर इज लॉट ऑफ तीन भितर जायते चेंजीस जाले। सो आय वीश ऑल दोज पिपल हो गोईंग आय वीश देम ऑल द बेस्ट। पयली जायत्यो फेसिलिटी नासली, लायक फॉर एग्जाम्पल एनआरआय कमिशनर नासलो जावं एम्बसी नासलोली, कितें जालें जाल्यार कितें करपाक, जायत जाणांक भाड्यांक गेले उडास करया, जायत जाणांक एक कोण पडे अंतरले तेंगे बॉडी देखून पावलो ना जायत घरांत, पूण आज फेसिलिटी हा। पडोशें उदका शुद्धीकरण प्रकल्पांत समाधानकारक उदकाची पुरवण आशिल्ल्यान आतां उदकाची चिंता मिटली, उदका खातीर लोकांनी भिवपाची गरज ना अशें उदका स्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी म्हणलां। पावस सक्रीय जाल्ल्यान आतां व्हाळवाट न्हंयेचें उदक वाडिल्ल्यान आतां पडोशें प्रकल्पांत भायल्यान उदकाची पुरवण करची पडची ना अशेंय तांणी स्पश्ट केलां। शेनवारा सांजे दिवचल मतदारसंघांत एके कार्यावळी निमतान आयिल्ले तेन्ना मंत्री शिरोडकर हांकां पडोशें प्रकल्पाची स्थिती विशीं विचारलें तेन्ना तांणी ही म्हायती दिली। उदकाची वेवस्थीत पुरवण जावचे खातीर अदीमदी प्रकल्पाक भेट दियात अशी सुचनाय मंत्री शिरोडकर हांणी आमदार दोतोर चंद्रकांत शेट्ये हांकां केली। अख्ख्या गोंयभर पयलेच खेपे पावस जो आसा, हांवें म्हज्या लायफाक तरी म्हणजे म्हज्या जिवितात तरी पयलेच खेपे पळयलें की जून म्हयन्याच्या 24 तारखेक पावस पडला, 23-24 तारखेक। काल पर्यंत म्हणजे टेन्शन आशिल्लें, म्हजेर टेन्शन आशिल्लें, तुमचेर सगळ्यांक टेन्शन आशिल्लें। आतां हांव येवचे पयलीं मातसो बेगीन घरा कडेन भायर सरला आनी पडोशें वचून पळोवन येलो। सो पडोशें आतां फूल म्हणजे पद्दतीन कॅपेसिटी तो प्लांट चलूंक शकता, उदक भरपूर आसा न्हंय, आमी हांगसरलें उदक परत थंय व्हरपाक पळयताले, पूण तें व्हरपाची गरज ना। पडोशे न्हंय आज म्हणजे आवडटी न्हंय आसा पळय ताका भरपूर उदक आसा, आमी फिल्टर करून त्या लोकांक दिवपाक मेळटलें। धरणांत आसा की ना, पंचवाडे म्हैसाळ धरणां आसा की ना, सारावली आसा त्या धरणां आसा की ना, किंवा एखादी बंदारा आसा त्या बंदारांत आसा की ना, आतां उदक निवळ करून दिवपाचें काम जें आसा तें आमचो मिनिस्टर बाब काबराक दोश निवळ म्हणटा हांव,
बाटचेर कसता था सुरवाती जेन्ना पावस पडटा ते पावसाचे उदक जे आसता चड गरूळ आसता सामके गरूळ आसता आनी ते म्हणजे चड ते थोडेशे सेटल जावपाक दिवप आनी मागीर लोकांक सप्लाय करप. हांव बाबा आमचे आमदार जे आसा ताकाय विनंती करता जयसांग डेली मातशे प्लांटाचेर विजीट कर. आयतारा सकाळी 9 वरांचेर म्हापशा एकता नगर वाठारांत उटंगराच्या पावसान ब्रागांजा इमारती मुखारले दुरी कोसळून 3 वाहनांचे लुकसाण झालं. सुमार 5 लाखांचे लुकसाण झालं असं नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकरान सांगले. रस्त्या कुशीच्या दुरीक झाल्यान लोकांनी पार्क करून दवरिल्या वाहनांचेर अचकीत हे दुरीक कोसळून 2 चारचाकी आणि 1 दुचाकीचे लुकसाण झालं. हे दुरीक बरेच पोरणे आशिल्ले असे थळाव्यांचे म्हणणे. ब्रागांजा इमारतीच्या मालकान हाचेर लक्ष देऊन हे सारखे करून घेऊचे असे नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकरान खडणुकेची पळवणी केल्या उपरांत सांगले. म्हाका दिसता काल पावस बरो हॅवी पडल्या कारणान जी कंपाउंड वॉल आसली जी ब्रागांजा बिल्डींग आसा हांगा एकता नगरान आनी ही बाउंड्री हेजी गंगानगर आनी एकता नगर बाउंड्री म्हणजे वॉर्ड नंबर 12 आनी वॉर्ड नंबर 15 हेजी बाउंड्री आसा आनी एक कंपाउंड वॉल तेंच्यांनी ब्रागांजा बिल्डींगेन बांदलेली आसा. ही पावसाक लागून काल कॉलॅप्स जाली आनी जवळ जवळ 2 गाडयो आनी 1 बायक ते डॅमेज झाले आहे. जवळजवळ हंगा गाड्यांचे 1-3 लाखांचे लुकसाण झाले असा आणि कंपाऊंड वॉल धरून 5-1 लाखांचे हंगासर लुकसाण झाले असा आणि हे पावसाक काल हॅवी पावस पडला त्याका लागून हे आणखी म्हाका दिसता कंपाऊंड वॉल सबनूच वीक झाली आहे ती केन्नाय आणि फुडें परत कॉलॅप्स जावं शकता तेन्ना हे राज ब्रागांजा बिल्डींग इन सोसायटीन मातशी हेची दखल घेऊन मातशें कितें तरी काम करचें. सकाळी म्हटल्यार कालाची पावस पडलो आनी वणटी खूब व्हडली आसा तेन्ना सकाळ उदक सोडलें ड्रेनेजे तें पावस पडून पडून वणटी वीक जाली आनी पडली सकाळ 9 सुमार 3 गाडयो गेले आमचे 2 फोर व्हिलर आनी 1 2 व्हिलर. 3 गाडयो तुमच्यो ना एक ही म्हाजी ही तुजी हय ओके हे नेमके कितल्यांक जाले सकाळी 9 सुमार सकाळी 9 तुमी सगळे हांगरूच पार्क करता गाडयो हय हांगा पार्क करता ओके अंदाजे कितले लॉस जाले आसतले तुज्या गाडयेचे फूल डॅमेज जाले ना फूल गाडी न्यूज जातली 5 लाखां वयर हो कंपाऊंड जो कोणाचो आसा पळय ओनराचो ताका मेवल्यात तुम्ही पुरुशेनार वयता पूण ओनरान कितें सांगलां तुमकां कांयच सांगूंक ना अच्छा सो तुमी आतां वचून ताका मेळटात पुलिसेशनार वयतले ओके अंदाजे लॉस खावंक ना कसली गाडी एक्सप्रेस गाडी 9 सुमारान हांगा ग्रूप पडलें पळय मागीर आमकां फोन येयलो की ग्रूप पडला म्हणून काडपाक येयात मागीर ही गाडयेर फूल गाडयेर सगळे पडलेले ग्रूप तिनूय गाडयेचेर पडलेले सगळे फूल आतां आमी कशी केल्यार सगळे क्लियर केला हांगाले वयले आतां हे उरलेले सगळे काडटा आमी हांगा अच्छा हेचे ओनर खंय रावता हांगरूच हांगरूच रावता ओके केन्ना जाल्ले 9 सुमार जाल्या सकाळी 9 कितें दुरीक पडले दुरीक पडलो फूल कसो हाडलो दुरीक ओके हेतून कितले गाडयो डॅमेज आहा 3 गाडयो डॅमेज आहा. फाटल्या 2 दिसांच्यान पडटा त्या उटंगराच्या पावसा खातीर शेनवारा राती म्हापशा खोर्लेच्या समतानगर वाठारांत रस्त्या कुशीक आशिल्ली संरक्षण वणत कोसळून घराचे लुकसाण झाले. संरक्षण वणत कोसळटना ताच्या कुशीक आशिल्ले शेगलाचे झाड हुमटून घराचेर पडले. ताका लागून घराचे तशेंच संरक्षण वणटी पोंदा आशिल्ल्या स्कुटरीचे व्हडा प्रमाणांत लुकसाण जाले. सुदैवान ह्या घडणुकेंत कोणाकूच दुखापत जावं ना. आमी पळयलां की हांगासर जे कंपाऊंड आशिल्ले ते आतां अर्धावर पयली कोसळले एक्झॅक्टली किदें आले 7:30 7:30 आवाज येयला म्हणजे आमी केले भायर येवन गाडी हांगाच म्हणून सकयल पडली आनी मागीर खूब व्हडल्यान आवाज येयलो किद्याक
म्हणजे किती किती नुकसान झाला तुमच्या आता सध्या? दुरी कसं आहे आमची सबंध आणि शेजराचे झाड पडले घराचे आता. म्हणजे त्या दुर्गात ते कोण झाड आशिले? झाड आशिले ते मुलांसून पडले घरार पडले घरात. किती गाडी बीन आशिली पार्क ती बी पडली भीतर माती आहे. पणजे पावसाच्या उदकांच्या गटरांचे काम नियोजन शून्य झाला असे दिसून येता. स्मार्ट सिटीच्या घोळाक लागून पणजे महानगरपालिकेक गटारांच्या कामाक लक्ष घालूंक मेळूंक ना काय किदें असो प्रश्न उप्रासला. सांतिनेज आल्तीन रस्त्याचेर गटारां उसपूंक नाशिल्ल्यान पावसाचे उदक गटारां भायर व्हांवता आनी ते भायर गटारांची उंचाय वाडिल्ल्यान हे पावसाचे उदक गटारांत वच्चे सोडून रस्त्या वयर व्हांवता. पावसान अजून मेरेन फावो तो नेट धरूंक ना. जर उटंगाराचो पावस चालूच उरलो जाल्यार ह्या गटारांक लागून पणजेची हालत कितें जातली हे कळपाक मार्ग ना. ब्रेक फेल जाल्ल्यान धाडे सावड्डे हांगासर 16 टायरांचो ट्रक रस्त्याच्या कडेक लवणलो. हो ट्रक कर्नाटकाचो आसून तो मंगळूरच्यान गोंयांत पलेट घेवन आयिल्लो. ट्रक फाटी घेतना मुखारल्यान गाडी येताली तेन्ना ट्रक ड्रायव्हरान ब्रेक मारलो. देवती आशिल्ल्यान ट्रक सरकत फाटी गेलो. राखणेवणत नाशिल्ल्यान ट्रक सरळ रस्त्याच्या कडेन लवणलो. सुदैवान ह्या अपघातांत कोणाकूच व्हड दुखापत जावं ना, मात ट्रकाचें बरेंच लुकसाण जालें. गाड़ी कैसे हो गया? गाड़ी जैसे मैं ऊपर चढ़ा रहा था, गाड़ी वहाँ से डबल गाड़ी आ गई तो मैं उसको ब्रेक मारा और गाड़ी रुका. फिर धीरे 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 बारिश में चलते चलते पीछे चलना चालू हो गया. उसके बाद मैं टेढ़ा काटा था, गाड़ी जाके यहाँ पे आ गई. पहिल्याच उटंगाराच्या पावसाक लागून पणजेचो कदंबा बस स्टँड बुरसो झाला. बस स्टँडाच्या बहुतेक सुवातींनी उदक साचून उरलां आनी गटारांचे 12 बिरेस्तार जाल्यात. पावसाच्या उदका बरोबर कोयर वचून मेळिल्ल्यान बस स्टँड सुवातेर घाण जाल्या. कोणे तरी सुणो मारून ह्या कोयरांच्या ढिंगान उडयला. फाटले कितले दीस जाले हो सुणो मेल्ल्या अवस्थेत पडला. कदम बस स्टँड वेवस्थापन आनी महानगरपालिकेन हाचेर पुराय आडनदर केल्ल्यान बस स्टँड विद्रूप जाला आनी प्रवाशांचे हाल जावन रावल्यात. शेल्डेची ग्रामसभा वेगवेगळ्या विषयांचे बरीच तापली. तामनार प्रकल्प, शेल्डेची उदकाटाकी मैदान आणि हाऊसिंग बोर्डात नवी पंचायत अशा विषयांचे लोकांनी पंच वांगड्याक तसेच सरपंचाक बरेच उजरावून काढले. काय लोकांचो प्रकल्प विरोध असा जाल्यार काय लोकांच्या म्हणण्याप्रमाण पंचायत आपल्याक जाय तशी वागता. या सगळ्या चर्चे उपरांत सगळ्या विषयांचेर योग्य निर्णय घेतली असे आश्वासन शेल्डे पंचायतीची सरपंच कविता गावस देसायान थळाव्या शेल्डेकारांक दिल्या. मोस्टली जे आता चार जे आता आम्ही इश्यूज आम्ही ग्रामसभेत जे मांडले लोकांनी ग्रामस्थांनी जे इश्यूज मांडले त्याचा मेन इश्यू हा तो तामनार प्रोजेक्ट. एक टाकेचो शेल्डे तसो ग्राउंडाचो मातयेक लागून आणि हाऊसिंग बोर्डान आम्ही न्यू पंचायत घर बांधपाचं ठरयला ताका लागून हे इश्यूज झाले असा. हे जे जावपा जाय पळय घडपा जाय ते घडपाकूच जाय अशें म्हाका दिसता. पण आमी कितें करता इश्यूज ते जेन्ना पंचायतीन घेवन येता ग्रामसभेक घेवन येता तेन्ना आमकां सुद्दां थोडो टायम मेळपा जाय ते इश्यू बद्दल सॉल्व करपा जाय. आमी कारण इश्यू पळोवपा जाय एक्चुली कितलो आणि त्या प्रमाणे आम्ही ते सॉल्युशन काढपा जाय. ताका लागून हांव तेंकां सगळ्यांक जे ग्रामस्थ तेंकां सांगलां की हेजेर हांव पयलीं इन्वेस्टिगेट करतलें आणि त्या प्रमाणे ह्या जे कितें इश्यूज आसा तेजेर हांव जास्तीन जास्त बरें कितें तरी बरें करपाचो प्रयत्न करतलें कारण ग्रामस्थांचे कशे विचार आसा
आणि म्हाका बरं साठी ग्रामस्थांक माझ्या कडल्यान कितें तरी आशा आसा बरें जावचें, ताका लागून हांव सगळ्यांक सांगता की हे सगळें हांव जे चारूय हे इश्यूज जे आसा ते हांव पर्सनली आणि आमच्या पर्सनली एक जालें आणि हेजेर चड भार घेतलें, हांव हेजेर चड भर घेवन हांव हे इश्यूज सॉल्व करपाचो प्रयत्न करतलें आणि बेगींतल्या बेगीन तुमकां हेजे आन्सर मेळटलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाची सर्वांगीण उदरगत केल्या, हे खातीर गरज पडल्यार तांणी कडक पावलां उबारल्यात अशें मत पर्येचे आमदार देवियार राणे हिणें व्यक्त केलां. देशांत सदांच सुवार्थीचें राजकारण जातालें, ह्या सुवार्थाच्या राजकारणाक प्रधानमंत्री मोदी हांणी पूर्णविराम लायला आनी देशांत सगळ्यांत पयलीं ह्या तत्वाक महत्व दीत काम केलां अशेंय देवियान म्हणलां. पर्या मतदारसंघात संकल्प से समर्थन अभियानाच्या कार्यावळीत ती उलयताली. मोदी जीचे एक ध्येय आसा की ते म्हणटा इंडिया फर्स्ट. आमी कोणाच हे हाजे पयलीं केन्नाच पळोवना, सगळे इतले स्वार्थी आनी फक्त स्वार्थाचे आमी राजकारण हाजे पयलीं पळयल्लें आसा. पण जेन्नाच्यान मोदी जी आयले आमचे प्रधानमंत्री म्हणून, तांणी सदांच देशाक पयलीं घेतला, फुडें दवरला आनी ते त्या मार्गदर्शन तेच मार्गदर्शन घेवन तेच विचार घेवन आमी फुडें सरल्या. आनी ते म्हणटा इंडिया फर्स्ट. इंडिया फर्स्ट म्हणटकच तांकां खबर आसा देश खंयचोय तर फुडें सरपाक जाय जाल्यार त्या देशाचो इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा तो सगळ्यान फास्ट गतीन फुडें सरपाक जाय. म्हणून आमी पळयता की जो इन्फ्रास्ट्रक्चर ह्या णव वर्सांच्या काळांत जो हांगा आमी पळयला, इंडियेभर इन्फ्रास्ट्रक्चर पळयला, तो हाजे पयलीं आमी केन्नाच पळोवनाशिल्लो. डिकेड्स डिकेड्स म्हणल्यार वर्सां वर्सां अडकून उरिल्ले प्रोजेक्ट कंप्लीट जाल्ले आमी पळयले आनी नवे प्रोजेक्ट सुरू जाल्ले म्हणल्यार तांणी भुमीपुजन केलें आनी ते नवे प्रोजेक्ट कंप्लीट जाल्ले पळयले. ज्या दिशेन तांचे ते पळय काम करतात ते आमी केन्ना येवजू पसून नासतले की अशे पैकी ते अशे निर्णय घेवपाक शकतात, अशे पैकी ते प्रोजेक्ट कंप्लीट करपाक शकतात जाल्यार की अशे पैकी ते अश्यो स्किमी सुरू करपाक शकता. आनी हें तांणी करून दाखयलें. ज्यो स्किमी आमच्या जनते खातीर तांणी पळय ज्यो सुरू केल्ल्यो आसा त्यो आमी पळयल्या. आमी केन्नाच अश्यो आयकूंक पसून आशिल्ल्यो आनी आमकां खबर पसून आशिल्ल्यो की अश्यो स्किमी आसपाक शकता. घोग्यांनी पावस पडिल्ल्यान भाटवाडी कोरगांव हांगा वडाचें झाड पडून गोठ्याचें सुमार 3 लाखांचें लुकसाण जालें. सुदैवान ह्या घडणुके वेळार गोठ्यान गोरवां आशिल्ल्यान कोणाकूच जिवीतहानी जावं ना. आमच्या तुम्हाला दिसत असेल मागे मागे आमचं आता बरेच वर्ष इथं गोठा होता आणि या गोठ्यात आज सुदैवानं गोरं नव्हती म्हणून मोठी जीवितहानी टळलेली आहे. आज भलं मोठं इथला आमचा पूर्वीचा वड वडाचं झाड मोठं इथं आज माझ्या गोठ्यावर पडून इथं माझं बरंच असं नुकसान झालेलं आहे. आजमास किती असं नुकसान पत्रे वगैरे? नुकसान म्हणजे काय, आता 3.5 लाख तरी रुपये नुकसान झालेलं आहेच. पण महत्त्वाचं म्हणजे काय, आधी जीवित आणि टळी हे मोठं सौभाग्य म्हणायचं आमचं, नाही तर आज मोठा अनर्थ झाला असता. पाऊस पडटकच प्री मॉन्सून कामां करपाची जाग पणजे महापालिकेक आयल्या. पणजे सांतिनेज वाठारांत खळयो नितळ करपाचें काम पणजे महापालिकेन आयतारा सुरू केल्ल्याचें चित्र पळोवपाक मेळ्ळें.
खरे म्हणल्यार ही कामा पावसा पयली जावपाक जाय, मात इतले आसताना लेगीत महापालिकेचो सुशेगात कारभार कसो चलता हाची देख परतून एकदा महापालिकेच्या उसरा काम करपाच्या पद्धतीतल्यान दिसून येता। गोमंतक टुडे हे बुलेटिन हांगाच सोंपता। आता रोखडेंच पळयात आवाज गोंयचो बुलेटिन, पळयत रावात गोमंतक टीव्ही।